काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा आता लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांसह काही अजून काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही आपला आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यामध्येच अजून एक नाव आहे, ते म्हणजे कालिदास कोळंबकर यांचं. गेल्या अनेक वर्षांपासून वडाळा मतदारसंघातून निवडून येणारे आमदार कालिदास कोळंबकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे, जे काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र अजूनही कोळंबकर यांचा भाजप प्रवेश झालेला नाही. लोकसभा निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वी कालिदास कोळंबकर यांच्या टिळक भवनासमोरील कार्यालयाचं दृश्य बदलल्याचं दिसून आलं होतं. त्यांच्या कार्यालयासमोरील होर्डिंग्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा फोटो दिसून आला होता आणि तेव्हापासूनच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अद्यापही कालिदास कोळंबकर यांचा पक्षप्रवेश झाला नाही, पण तो होणार याचे संकेत देण्याबरोबरच राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी पक्ष महत्वाचा असतो, तेव्हा पक्षप्रवेश हा होणारच असं सांगत कालिदास कोळंबकरांनी अजूनही काही महत्वांच्या बाबींवर भाष्य केलंय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर जी आज आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. सर, तुमचं SW मध्ये स्वागत आहे. अनेक अशी चर्चा चालू होती तुमचा भाजप प्रवेश होणार आणि तुम्ही अनेक लोकसभेच्या ह्याच्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असेल किंवा नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असेल, ज्या सभा असतील त्या प्रचार सभेत तुम्ही दिसलेला आहात, पण अद्याप तुमचा जो आहे प्रवेश झालेला नाही, याबद्दल काय बोलाल? प्रवेश आज ना उद्या होणार, पण मीच त्यांना सांगितलं योग्य वेळी मी प्रवेश करेन. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी शिवसेनेची ही ते उमेदवार आहेत, सीट आहेत, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात का, त्यामुळे हा प्रवेश रोखला गेलेला आहे का, काय वाटतंय? मग एवढंच सांगू, इथे सीट कोणाची आहे काय आहे या बाबतीमध्ये उद्धवजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे चर्चा करून त्या बाबतीत निर्णय घेतील ना. मी त्या बाबतीत स्पष्टीकरण करणं चुकीचं आहे. अनेक काँग्रेसचे आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार असतील हे पक्ष सोडून जाताना दिसतात. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. तुम्ही राजीनामा देऊन भाजपमध्ये किंवा युतीमध्ये जाण्याचा विचार केलेला आहे का? मी पक्ष सोडणार एवढं नक्की झालं आहे. 1.5 वर्षापूर्वी मी सांगितलं मी पक्ष सोडणार. आणि राजीनामा कधी द्यायचा काय द्यायचा हा निर्णय मी घेणारच आहे ना. नक्कीच, त्याप्रकारे अशीही चर्चा रंगते की तुम्ही एवढ्या वर्ष या विधानसभेमध्ये आमदार निवडून आलेला आहात, तर यंदा तुम्ही अपक्ष उभे राहून पुन्हा एकदा निवडून येण्याची तयारी करताय, याबद्दल काय बोलाय? बघा, ही कोणतरी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे मोठे पक्ष आहेत, शिवसेना आहे, BJP आहे, ह्या पक्षांना आजमावायची ताकद आजमावणंही चुकीचं आहे. मी कधी कोणाला आजमावलं नाही, सामान्य छोट्या मुलाला मी कधी आजमावलं नाही. हे मोठे पक्ष आहेत आणि हे कोणतरी ट्यूनिंग करत आहे. कालिदास कोळंबकरला कसं बदनाम करायचं, कालिदास कोळंबकरांना कसं डॅमेज करायचं, हे राजकारणाचं षडयंत्र आहे. आणि ह्या षडयंत्राला 40 वर्ष मी उत्तर देऊन इथे भक्कमपणे उभा आहे. बरोबर, त्याबद्दल मला काय त्याची काय हे त्या चर्चेला मी काय भाव देत नाही आहे. कोण डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल मी त्यांना उत्तर देईन. येणाऱ्या विधानसभेची तयारी कशा प्रकारे करताय, काय सांगाल तू? आता 1.5 वर्ष मी बॅटिंग करतोय ह्या मतदारसंघामध्ये, पिच कशी आहे काय आहे मी अनुभवाने सांगू शकतो आणि त्याच्यामुळे मला त्या निवडणुकीची काळजी नाही आहे. नक्कीच, आपल्याबरोबर कालिदास कोळंबकर जे होते यांनी आपल्याशी एकदम परफेक्ट आणि सडेतोड जे आहेत ते आपल्याला उत्तरं दिलेली आहे. ते राजीनामा देणार हे तर निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे. धनंजय दळवी, SW मराठी न्यूज, मुंबई. येणाऱ्या विधानसभेत भाजपकडून 135 पैकी 129 जागा लढणार असल्याचं सांगण्यात आलंय. तसं झाल्यास नवीन आमदार पक्षात आले तर त्यांच्यासाठी केवळ 6 जागा शिल्लक राहतील. तर कालिदास कोळंबकर यांचा वडाळा हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे नवीन जे आमदार भाजप पक्षात आल्यास शिवसेना भाजपमधील या नव्या आमदारांसाठी जागा सोडेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी SW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा.
फक्त HW News वर.